बातमी याच अनुषंगानं जितेंद्र आव्हाड यांची पाटराकड मवियाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय. आंबेडकरी जनतेकडून मवियावर संताप व्यक्त केला जातोय. तर पवार ठाकरे आता गप्प का बसलेले आहेत असा सवाल देखील आता आंबेडकरी जनतेनं उपस्थित केलेला आहे. आंबेडकरी जनतेकडून मवियावर संताप व्यक्त केला जाऊ लागलाय. पवार ठाकरे आता का गप्प बसलेले आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात मवियाची पाटराकण असल्याचं पाहायला मिळतंय आणि आव्हाड यांची पाटराकण करणं आता मवियाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय. अनेक मवियामधील नेते आणि पुन्हा एकदा हीच बातमी पाहूया. आंबेडकरी जनतेकडून मवियावर संताप व्यक्त केला जातोय. पवार ठाकरे आता गप्प का बसले तसं सवाल उपस्थित होऊ लागलेला आहे. आंबेडकरी जनतेकडून मवियावरती संताप व्यक्त होऊ लागलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात मवियावरती सत्ताधारी पक्षातील नेते हे टीका करू लागलेले आहेत. पवार ठाकरे आता का गप्प बसलेत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. आणि या सगळ्या प्रकारानंतर आता राजकीय प्रतिक्रिया काय समोर आलेली आहे त्या देखील पाहूयात. जितेंद्र आव्हाडांचा उद्देश तर हा नव्हताच, कधीही असणार नाही, असू शकत नाही. आणि अशा प्रकारे मनुस्मृतीचं दहन करत असताना जर काही चूक झाली त्याची त्यांनी माफी पण मागितलेली आहे आणि तेच भुजबळ साहेबांनी त्यांच्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे, म्हणजे सत्य परिस्थितीचं त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथे मनुस्मृती दहन कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे राजकीय स्टंटबाज आहेत असा आमचा आरोप आहे. कारण खरंच आमदार जितेंद्र आव्हाड हे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ असेल तर तत्काळ त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा असं आव्हान रिपब्लिकन पार्टी म्हणजे खरात पक्ष त्यांना करत आहे. आम्हाला मनुस्मृती आणून संविधान संपवायचं हे जे बीजेपीचं प्रयत्न आहे त्याला काँग्रेस कायम विरोध करणार आणि मनुस्मृती कधीही लागू देणार नाही. तो कालबाह्य ग्रंथ आहे आणि तो या मनुस्मृतीमुळे देशामध्ये माणसाला माणूस न समजण्याची व्यवस्था निर्माण करायचं जे भाजपला मानसिकता आहे त्याचं ते प्रत्यय आहे. त्यामुळे मनुस्मृतीचा कायम काँग्रेस विरोध करेल. जितेंद्र आव्हाड आणि नौटंकी हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे. ज्या चौदार तळ्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरण स्पर्श झालेले आहेत त्या ठिकाणीच आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर फाडण्याचे कार्यक्रम केले. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही, त्यांचे गुलाम आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. मग आदरणीय शरद पवार साहेबांना हे मान्य आहे का?